लग्नाची बीडी मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता राघव ड्रिंक्स केल्यामुळे सर्वजण हे राघवला बोलत असतात तर ऋतुजा राजश्रीला म्हणते अवो या मुलाने लग्नानंतर तर आता खूपच प्रगती केली आज काकूचा वाढदिवस होता तर राघवने यामध्ये काय गोंधळ घातला हे तुम्हीच बघा आता तर राघव हा नशा चढल्यामुळे तसाच खुर्चीवर पडलेला असतो तर सर्वजण राघव समोर उभे असतात पण सिंधू मात्र तिकडे राखीच्या रूममध्ये गेलेली असते त्यात रत्नाकर तिथे येतो आणि सिंधूला राखीच्या खोलीसमोर बघतो तेव्हा रत्नाकर म्हणतो ए काय करते तिथे तर सिंधू म्हणते काही नाही बाबा तर रत्नाकर हा पुन्हा काकूकडे येतो तर तिथे सर्वजण म्हणतात अगं पण ती पोरगी कुठे तेव्हा रत्नाकर म्हणतो मी तिला राखीच्या रूमसमोर बघितलं होतं तेव्हा काकू म्हणते काय तू त्या पुरीला खरंच राखीच्या रूम समोर बघितलं होतं तेव्हा रत्नाकर म्हणतो हो तर काकूच्या डोक्यात लगेच क्लिक होते आणि क्षणाचाही विलंब न करता काकू धावत पळत राखीच्या खोलीमध्ये येते तर राखी तिथे नसते तर सिंधू ही राखीला तिच्यासोबत योगेशकडे घेऊन चाललेली असते तर सिंधू आणि राखी पटकन ह्या समोर येतात तर समोर राघव आणि राजश्री असते तेव्हा सिंधू राखीला घेऊन पटकन त्या सोफा सेटच्या पाठीमागे लपते आणि हळूच डोकावून राघवकडे बघत असते तेवढ्यात नशेमध्ये असलेला राघव डोळे उघडतो तर राघवला समोर सिंधूचे डोके दिसते तेव्हा राघव डोळे चोळत उभा राहत म्हणतो सिंधू तेव्हा सिंधू ही सोफा सीटच्या पाठीमागे लपते तेव्हा राजेश्रीही समोर बघू लागते पण राजेश्रीला कोणी दिसत नसते तर राघव उठून उभा राहतो तर आता सिंधूने राखीला योगेशकडे घेऊन जाण्यासाठी पळ काढला आहे तर आता सिंधू राखीला योगेशकडे कसे घेऊन जाते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा